विदर्भातील कापूस उत्पादक जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी सौर चरख्यावर उत्तम प्रतीचं सूत तयार करून त्याचं थेट मार्केटिंग करण्याचा प्रकल्प अमरावती जिल्ह्यात सुरू झालाय. सौर चरख्याच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना 12 महिने रोजगार उपलब्ध झाला आहे. या सूत कताईमधून या महिलांना दर दिवशी किमान 100 ते 150 रुपये याचा रोजगार उपलब्ध होतोय. तर रोज 8 तास या सोलर चरख्यावर काम केल्यास किमान 200 रुपयांचा रोजगार त्यांना मिळतो आहे. खादी ग्रामोद्योग मंडळ आणि वर्धा इथल्या एम गिरी या संस्थेच्या माध्यमातून हा प्रकल्प राबवला जातो आहे. खादी ग्रामोद्योग मंडळाच्या विशेष घटक योजनेतून प्रत्येक महिलेस 50,000 रुपये कर्ज आणि 10,000 रुपये अनुदान देण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 6 केंद्र सुरू झाली असून पुढील टप्प्यात उर्वरित केंद्र सुरू करून एकूण 220 महिलांचा या योजनेत समावेश केला जाणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.